पण आज आपण बघणार आहोत इटालियन पास्ता या ठिकाणी मी दोनशे पन्नास ग्रॅम पास्ता घेतलाय त्याचबरोबर कढईमध्ये मी सुरुवातीला पाणी गरम करण्यासाठी आहे आणि त्यात घातलं एक चमचा भर तेल आणि चवीनुसार मीठ तेलामुळे काय होईल आपला पास्ता हा चिकट होणार नाही छान मोकळा असा होईल आता पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत पास्ता याला छान पंधरा ते वीस मिनटं उकळू द्यायचे छान असं शिजू आहे शिजल्यानंतर आपण त्याला चारणीत उपसून घेणार आहोत वरण गार पाणी घालायचे म्हणजे पास्ता अजून छान मोकळा आणि सुटसुटीत होईल साईडला मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे त्यामध्ये कांदा बारीक चिरलेली शिमला मिरची आणि बारीक चिरलेला टोमॅटो हे सगळं आपण घालून घेऊया आणि छान असं त्याला परतून घेऊया छान जरा खूप जास्त शिजू द्यायचं नाही आहे थोडंसं परतलं शिजलं तरी चालेल अशा प्रकारे छान आपल्या सगळ्या भाज्या यामध्ये मिक्स करून घ्यायच्या आहे आणि त्यानंतर आपण घालणार आहोत मेयोनीज इथे मी सुरुवातीला मेयोनीज घातलं आहे अंदाजे जवळपास दोन चमचे मेयोनीज या ठिकाणी मी घातलेला आहे त्याचबरोबर आपल्याकडे पिझ्झा पास्ता सॉस असतो तोही आपण यामध्ये घालूया त्यामुळे टेस्ट ही छान येते आणि कलरही खूप छान येतो तसंच पास्ता मसाला मिळतो तो एक पूर्ण पॅक मी या ठिकाणी घातलेला आहे पास्ता मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ थोडं यात घालायचं आहे लक्षात ठेवा आपण पास्ता उकळताना पण मीठ घातलं आहे त्यामुळे मीठ थोडं कमी घालायचं आहे जास्त घालू नका आणि हे छान असं सगळं परत एक थोडा वेळ आपण परतून घेणार आहोत एक एक मिनटं जरी परतलं तरी खूप आहे जास्तही परतायचं नाही आहे आणि हे छान असं मसाले आपले सगळे एकजीव झाले परतले की आपण त्यात पास्ता घालूया आणि छान मिक्स करून घेऊया त्याचबरोबर या ठिकाणी मी घेतलं आहे एक क्यूब चीज अमूल चीज आहे ते एक क्यूब मी पूर्ण घेतला आहे आणि किसून घ्यायचं आहे त्याच्यावर जवळपास मी दोन चीजचे क्यूब या ठिकाणी टाकलेले आहेत आणि हे सगळं छान आपण मिक्स करून घेऊया मिक्स झाल्यानंतर असं छान आपला इटालियन पास्ता या ठिकाणी तयार आहे रेस्टॉरंट स्टाईल पास्तापेक्षा घरी केलेला पास्ता हा जास्त टेस्टी झाला होता तुम्हाला आवडली असेल ही रेसिपी तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय